नंतर क्रॉपचं बघूया प्रोडक्शन. याच्यामध्ये बघा इम्पॉर्टन्स ऑफ व्हेजिटेबल्समध्ये आपला जो इंडिया आहे व्हेजिटेबलच्या प्रोडक्शनमध्ये, तर तो काय आहे, सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे आफ्टर चायना. चायनाच्या नंतर किंवा चीनच्या नंतर व्हेजिटेबल प्रोडक्शनमध्ये आपल्या इंडियाचा सेकंड नंबर लागतो. तुम्हाला सर्वांना दिसत असेल तर इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हेजिटेबल्स इन द वर्ल्ड आफ्टर चायना. जगामध्ये चीनच्या नंतर जर व्हेजिटेबल प्रोडक्शनमध्ये कोणाचा नंबर असेल तर तो आहे इंडियाचा. जो एरिया आहे एरिया अंडर व्हेजिटेबल्स, तर आपला जो टोटल म्हणजे जे इंडियाची कल्टिवेबल लँड आहे ज्याच्यामध्ये टोटल क्रॉप्स जे प्रोडक्शन घेतलं जातं किंवा जो टोटल एरिया आहे त्याच्यामधला 8.98 मिलियन हेक्टर एरिया हा अंडर व्हेजिटेबल प्रोडक्शन आहे, म्हणजे व्हेजिटेबलच्या कल्टिवेशनच्या अंडर आहे. त्याच्यानंतर जी प्रोडक्टिव्हिटी आहे, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय आणि प्रोडक्ट म्हणजे काय, म्हणजे मध्ये सपोज आपल्याला 20 kg किंवा 30 kg इल्ड मिळालाय, ते झालं आपलं प्रोडक्शन म्हणजे उत्पादन. आणि प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता म्हणजे काय, की हे म्हणजे हेक्टरी त्या लँडची उत्पादन देण्याची क्षमता किती आहे, किंवा एका हेक्टर मध्ये आपण मॅक्झिमम किंवा मिनिमम किती इल्ड मिळवतो, ती झाली उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. तर जी प्रोडक्टिव्हिटी आहे तर ती व्हेजिटेबल्सची पर हेक्टरी किती आहे, 17.4 टन. म्हणजे मेजरली आपल्याला हेक्टरी इल्ड किती मिळत आहे व्हेजिटेबल्स, 17.4 टन पर हेक्टर. एरिया आहे तो किती आहे, 8.98 मिलियन हेक्टर. टोटल प्रोडक्शन जे आहे ते आहे 156.3 मिलियन टन. प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आहे 17.4 टन पर हेक्टर. त्याच्यानंतर टॉप 5 स्टेट्स जे आहेत ज्याच्यामध्ये व्हेजिटेबलचं प्रोडक्शन घेतलं जातं, तर ते टॉप 5 स्टेट्स कुठले आहेत, तर वेस्ट बेंगाल आहे, युपी आहे, बिहार आहे, आंध्र प्रदेश आहे, ओरिसा आहे आणि गुजरात आहे. त्याच्यानंतर हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी जी आहे तर ती कुठं आहे, तामिळनाडूमध्ये आहे. आणि इंडियाज शेअर इन द वर्ल्ड प्रोडक्शन, वर्ल्ड मधलं जे व्हेजिटेबल्सचं प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये इंडियाचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 13-14% जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्या एकट्या इंडियाचं आहे. काय काय सांगितलं तुम्हाला, इंडिया हा सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे व्हेजिटेबल्सचा, त्याच्या अंडर एरिया जो आहे व्हेजिटेबल्सच्या अंडर तो 8.98 मिलियन हेक्टर आहे. टोटल प्रोडक्शन जे आहे ते आहे 156.3 मिलियन टन. प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आहे पर हेक्टरी 17.4 टन पर हेक्टर. जे टॉप 5 स्टेट्स आहेत जे की व्हेजिटेबलचं प्रोडक्शन करतात ते आहेत वेस्ट बेंगॉल, युपी, बिहार, एपी, ओरिसा अँड गुजरात. त्याच्यानंतर हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कुठली जास्त आहे, तामिळनाडूची. आणि इंडियाचं जे टोटल शेअर आहे वर्ल्डच्या व्हेजिटेबल प्रोडक्शनमध्ये तर ते किती आहे, 13-14%. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशचा मध्ये बघा, एरिया अंडर व्हेजिटेबल आहे 72,000 हेक्टर, म्हणजे 72,000 हेक्टर एरिया जो आहे व्हेजिटेबल्सच्या अंडर आहे हिमाचल प्रदेशचा. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशची जी प्रोडक्शन आहे तर ते किती आहे, 12,50,700 मेट्रिक टन. हे काय प्रोडक्शन आहे एकट्या हिमाचल प्रदेशचं. आणि जी प्रोडक्टिव्हिटी आहे हिमाचल प्रदेशची ती किती आहे, 181 क्विंटल पर हेक्टर. ही त्याची काय हेक्टरी प्रोडक्टिव्हिटी आहे. इम्पॉर्टंट व्हेजिटेबल ग्रोन इन डिफरंट झोन ऑफ हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशच्या डिफरंट झोनमध्ये जे व्हेजिटेबल्सचं प्रोडक्शन केलं जातं ते झोन वाईज आपण बघणार आहोत. तुम्हाला झोन फर्स्ट दिसत असेल जिथे रेनफॉल हा किती असतो, 914 मिलीमीटर ते 60-100 सेंटीमीटरचा जो रेनफॉल असतो त्या झोनमध्ये ज्या व्हेजिटेबल्स ग्रोन केल्या जातात त्या आहेत टोमॅटो, फ्रेंच बीन, ओक्रा, जिंजर, ब्रिंजॉल, कुकुंबर, खरीफ ओनियन आणि पी. हे पहिल्या झोनमध्ये जिथे जो रेनफॉल आहे तो किती असतो, लेस दॅन 914 किंवा 60-100 सेंटीमीटर रेनफॉल असतो. तिथं कुठले क्रॉप घेतले जातात, टोमॅटो, फ्रेंच बीन, ओक्रा, जिंजर, ब्रिंजल, कुकुंबर, खरीप ऑनियन आणि पी. झोन सेकंड जो आहे जिथं 90-100 सेंटीमीटर पाऊस असतो किंवा 915-1523 मिलीमीटर जिथं पाऊस असतो तिथं
टोमेटो, फ्रेंच बीन, कैप्सिकम, पी, गार्लिक, पोटैटो, कैबेज, कॉलीफ्लावर एंड कुकुंबर हे क्रॉप घेतले जातात. झोन थर्ड जो आहे अकॉर्डिंग टू रेनफॉल हे झोन क्रिएट केलेले आहेत, म्हणजे मेजरली जिथे जास्त रेनफॉल आहे तिथे कुठले क्रॉप या म्हणजे अकॉर्डिंग टू रेनफॉल हे चार जे झोन आहेत त्याचं क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये झोन थर्ड मध्ये बघा 1524 ते 2742 मिलीमीटर पाऊस जिथे असतो किंवा 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस जिथे असतो तिथे कुठले क्रॉप ग्रो केले जातात, तो झाला झोन थर्ड. त्याच्यामध्ये क्रॉप्स बघा तिथं पी आहे, फ्रेंच बीन आहे, कॅबेज आहे, पोटॅटो आहे, कॉलीफ्लावर आहे, बीन आहे, कॅरोट आहे, टर्निप आहे, रॅडिश आहे आणि बीट आहे. जो झोन थर्ड आहे सॉरी झोन फोर्थ आहे जिथं पाऊस 25 ते 40 सेंटीमीटर आणि ग्रेटर दॅन 2743 मिलीमीटर असतो तिथं कुठले क्रॉप ग्रोन केले जातात, तर पी आहे, पोटॅटो आहे, कॅबेज आहे, हॉप्स आहे आणि टेम्परेट ऑनियन आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ओलरी कल्चर. आता ओलरी कल्चर म्हणजे काय किंवा हा या वर्डचा मिनिंग काय आहे ते बघा. ओलरी कल्चर डिराइव्ड फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स होलार और होलस प्लस कल्चर. म्हणजे हा जो ओलरी कल्चर आहे हा वर्ड कसा तयार झालेला आहे, तर हे जे दोन ग्रीक वर्ड आहेत कुठले दोन ग्रीक वर्ड होलार किंवा होलास प्लस कल्चरा ह्या दोन वर्ड पासून मिळून म्हणजे ह्या दोन ग्रीक वर्ड पासून मिळून ओलरी कल्चर हा वर्ड डिराईव्ह झालेला आहे किंवा हा अस्तित्वात आलेला आहे. द सायन्स ऑफ व्हेजिटेबल कल्टिवेशन इज टर्म्ड एज ओलरी कल्चर. ज्या फॅकल्टीमध्ये किंवा ज्या डिव्हिजनमध्ये व्हेजिटेबल प्रोडक्शनचा स्टडी केला जातो त्या सायन्सला काय म्हणतात, ओलरी कल्चर. ओलरी कल्चरची जर डेफिनेशन तुम्हाला विचारली तर ओलरी कल्चर इज डिफाइंड एज द कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल्स सायन्स कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल्स अँड इट्स सायन्स इज नोन एज किंवा इज टर्म्ड एज ओलरी कल्चर. त्याच्यानंतर बघा व्हेजिटेबल क्रॉप्स रिप्रेझेंट अ डायव्हर्स ग्रुप ऑफ प्लांट्स अँड इट इज डिफिकल्ट टू कम्पेअर द टर्म विथ सिंगल ऍक्सेप्टेबल डेफिनेशन. ऍक्च्युली व्हेजिटेबल्समध्ये काय म्हटलेलं आहे की त्याची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन क्लिअर करणं अवघड आहे, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म आहेत. त्याच्यामध्ये मग ॲन्युअल व्हेजिटेबल्स आहेत, पेरिनियल्स आहेत, डिफरंट व्हेजिटेटिव्ह पार्ट्स जे यूज करणारे अकॉर्डिंग टू क्लासिफिकेशन जे आहेत ते त्याचं डिफरंट टाईपचं क्लासिफिकेशन आहे. त्याच्यानंतर बघा व्हेजिटेबल्स म्हणजे काय दिलेलं आहे डेफिनेशन. व्हेजिटेबल म्हणजे काय बघा, देर आर द प्रोडक्ट्स ऑफ हर्बेशियस प्लांट्स विच आर ॲन्युअल्स, बायअन्युअल्स, पेरिनियल्स, मोस्टली ॲन्युअल्स हूज प्लांट्स पार्ट सच एज अ फ्रुट्स, लीव्स, रूट्स, स्टेम्स, पिटॉइल, फ्लावर आर यूज फॉर कल्नरी और कंझ्युम्ड एज ए रॉ. व्हेजिटेबल्स म्हणजे काय, तर असे हर्बेसियस प्रोडक्ट्स किंवा असे प्लांट्स प्रोडक्ट्स जे की ॲन्युअल आहेत, बायअन्युअल आहेत, म्हणजे वार्षिक आहेत, द्विवार्षिक आहेत, पंचवार्षिक आहेत किंवा मोर दॅन जास्त इयरली ग्रोन केले जाणार आहेत आणि जे ॲज ए आपण रॉ म्हणून किंवा ॲज ए आपण कल्नरी पर्पज किंवा आपल्या डेली यूजसाठी यूज करणारे जे पार्ट आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो, व्हेजिटेबल्स म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा इम्पॉर्टन्स ऑफ व्हेजिटेबल. तर व्हेजिटेबल्सचे बरेचसे इम्पॉर्टन्स आहेत ते तुम्हालाही माहीत आहेत, तरी पण ओव्हरलुक करू शकतो आपण. बघा द कंट्री इज नाव ऑलमोस्ट सेल्फ सफिशियंट ऑन फूड फ्रंट, द रिसर्चर आर नाव बिंग डायरेक्टेड फॉर इम्प्रुव्हमेंट द क्वालिटी ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. तर आपला जो इंडिया आहे तो ऑलमोस्ट म्हणजे आपल्या इंडियाच्या स्वतःचं व्हेजिटेबल प्रोडक्शन आपल्या इंडियाच्या गरजेपुरतं करण्यासाठी सफिशियंट आहे, पण त्याच्यातच क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी रिसर्चर आहेत त्यांना आणखी काय आहे, स्कोप आहे. सेल्फ सफिशियन्सी इज अ ट्रू सेन्स कॅन बी अचीव्ह ओनली व्हेन ईच इंडिव्हिज्युअल हॅज अश्युअर्ड ऑफ बॅलन्स्ड डाएट. जेव्हा सेल्फ सफिशियन्सी व्हेजिटेबल प्रोडक्शनसाठी कधी येईल, तर प्रत्येक ह्युमन बिईंगला किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअलला जेव्हा व्हेजिटेबल्स कुठल्या आणि किती पर्सेंट मध्ये असणं गरजेचं आहे हे ज्यावेळेस प्रत्येक इंडिव्हिज्युअलला समजेल त्यावेळेस जी व्हेजिटेबल प्रोडक्शन मधली जी सेल्फ सफिशियन्सी आहे ती आपण काय करू शकतो, अचीव करू शकतो. त्याच्यानंतर आवर डायटरी सिच्युएशन विच इज मोस्टली सिरियल बेस्ड इज रिअली अलार्मिंग. आपली जी आपण जे जनरली आपली जी डायट प्लॅन आहे त्याच्यामध्ये आपण जनरली सिरियल्सचा जास्त वापर करत असतो किंवा सिरियल जास्त यूज करत असतो, तर हे रिअली अलार्मिंग आहे किंवा
हे याच्या ठिकाणी आपल्याला डाएट मध्ये व्हेजिटेबल्स यूज करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला हेल्दी लाईफ ज्याच्यापासून भेटणार आहेत. सिरियल्स चीपली सप्लाय कार्बोहायड्रेट्स विच इज कॉन्स्टिट्यूट ओनली अ पार्ट ऑफ द डाएट. सिरियल्स मधून आपल्याला फक्त काय भेटतं, कार्बोहायड्रेट्स भेटतात, जे की मोठ्या प्रमाणावर चीपली काय भेटतात, कार्बोहायड्रेट्स भेटतात. हा एक डाएटचा पार्ट आहे, पण डाएट मध्ये असणारे म्हणजे हेल्थसाठी शुअर असणारे जे आपल्याले प्रोडक्ट्स किंवा पार्ट्स आहेत, तर ते आपल्याला सगळे फक्त सिरियल्स मधून भेटत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला व्हेजिटेबल्स हे महत्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये बघा चीफ डिफिशियन्सी इन आवर डायट आर कॅलरीज, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स अँड रिबोफ्लाविन्स. तर आपल्याला डिफिशियन्सी कशाची आहे, तर आपल्याला जास्तीत जास्त डिफिशियन्सी जी आहे ती कॅलरीजची आहे, प्रोटीन्सची आहे, व्हिटॅमिन्सची आहे आणि रिबोफ्लाविन्स हे जे वेगवेगळे व्हिटॅमिन्स आहेत किंवा मिनरल्स आहेत याची जी डिफिशियन्सी आहे ती आपल्याला ड्यू टू आपण कमी व्हेजिटेबल्सचा यूज करतो, वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स आपण ट्राय करत नाही, त्याच्यामुळं काय होतं तर ह्या ज्या डिफिशियन्सी आहेत ह्या आपल्याला जाणवतात, कारण आपण हे आपल्या डाएटमध्ये जास्त करून इन्वॉल्व करत नाही. त्याच्यानंतर बघा डायशियन ऍडव्होकेट इनटेक ऑफ 300 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल्स एव्हरी डे टू मेक अवर डाएट बॅलन्स्ड अलॉंग विथ अदर डाएट्स. तर जे डाएट सांगणारे जे डॉक्टर्स आहेत किंवा जे आपले हेल्थचे मॅनेजर जे आहेत किंवा हेल्थबद्दल आपल्याला जे डॉक्टर्स सल्ला देतील, तर ते काय असतो की आपल्याला डेलीच्या रुटीनमध्ये कमीत कमी 300 ग्रॅम तरी व्हेजिटेबल्स एव्हरी डे असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं बॅलन्स डाएट हे झालं पाहिजे. त्याच्यामध्ये ह्या 300 ग्रॅमचं क्लासिफिकेशन दिलं आहे, डेलीच्या आपल्या रुटीनमध्ये 300 ग्रॅमचं व्हेजिटेबल्स असल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये 125 ग्रॅम लिफी व्हेजिटेबल्स, ज्या पानभाज्या म्हणतो किंवा ज्या लिफी व्हेजिटेबल्स आहेत त्या किती असल्या पाहिजेत, 125 ग्रॅम किंवा 125 ग्रॅम पर डे लिफी व्हेजिटेबल्स आपल्या जेवणामध्ये असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर 75 ग्रॅम अदर व्हेजिटेबल्स अँड 100 ग्रॅम रूट व्हेजिटेबल्स अँड ट्युबर व्हेजिटेबल्स. 75 ग्रॅम ज्या अदर व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट व्हेजिटेबल्स करू शकता, किंवा बाकीच्या ज्या रूट व्हेजिटेबल्स आहेत त्या तुम्ही तुमच्या जेवणामध्ये 100 ग्रॅम असल्या पाहिजेत. अशा प्रकारे डेलीच्या रुटीनमध्ये आपल्याला 300 ग्रॅम व्हेजिटेबल्स हे जर आपण बॅलन्स्ड डाएट जर करणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 300 ग्रॅम किंवा 300 ग्रॅम व्हेजिटेबल्स दररोजच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. हा त्याचा एक म्हणजे महत्त्वाचा इम्पॉर्टन्स आहे. आपण जर व्हेजिटेबल्सचा कन्झ्युम करणं वाढवलं तर आपल्याला काय होणार आहे, व्हेजिटेबल प्रोडक्शनसाठी स्कोप मिळणार आहे आणि आपल्याला मॅक्झिमम व्हेजिटेबल प्रोडक्शन कसं करता येईल याच्याकडे आपण सेंटराइज होऊ शकतो. त्याच्यानंतर द ॲव्हरेज इनटेक ऑफ व्हेजिटेबल्स इन द कंट्री इज अबाउट 230 ग्रॅम पर हेड पर डे. 300 ग्रॅम पर डे रिक्वायर्ड आहे, पण आपल्या जे इंडियाचा ॲव्हरेज इनटेक आहे तर तो किती आहे, 230 ग्रॅम पर हेड पर डे. म्हणजे पर इंडिव्हिज्युअलसाठी आपण 230 ग्रॅम व्हेजिटेबल्स पर डेसाठी कन्झ्युम करतो. त्याच्यानंतर द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन बॅलन्स डाएट ऑफ ह्युमन बिईंग्स बाय प्रोव्हाइडिंग नॉट ओनली द एनर्जी रिच फूड, गुड सोर्स ऑफ प्रोडक्टिव्ह फूड्स कार्बोहायड्रेट, बट ऑल्सो प्रोमाइज सप्लाय ऑफ व्हायटल प्रोटेक्टिव्ह न्यूट्रियंट्स लाईक मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. तर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल जे आहेत ते आपल्याला फक्त बॅलन्स्ड डाएटच देत नाही, तर त्याच्यासोबत काय होतं, आपल्याला जे वेगवेगळे न्यूट्रियंट्स आहेत किंवा मिनरल्स आहेत किंवा व्हिटॅमिन्स आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं, व्हेजिटेबल्स करत असतात. त्याच्यानंतर कन्झप्शन इन सफिशियंट क्वांटिटीज प्रोव्हाइड टेस्ट सर्प्लेटेबिलिटी अँड इन्क्रीज अपेटाईट अँड प्रोव्हाइड्स द अमाऊंट ऑफ फायबर्स. तर जर व्हेजिटेबल्स सफिशियंट क्वांटिटीमध्ये आपण कन्झप्शन केलं तर आपल्याला जे डिफरंट फायबर्स आहेत किंवा आपले जे अपेटाईट आहे त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे त्या क्लिअर होण्यासाठी किंवा वेगवेगळ्या टेस्ट प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला काय करत असते, व्हेजिटेबल हेल्प करत असते. त्याच्यानंतर न्यूट्रलाइज द ऍसिड्स प्रोड्युसेस ड्युरिंग डायजेशन अँड प्रोटीनशियस अँड फॅटी फूड्स. आपले जे फॅटी फूड्स आहेत किंवा प्रोटीनशियस जे व्हेजिटेबल्स आहेत या जर आपण जनरली यूज केला तर आपल्याला त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स जे आहेत ते बॉडीसाठी लागणारे जे प्रोटीन्स आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, व्हेजिटेबल करतं. त्याच्यामध्ये बघा with increasing focus on processing and export the production targets are likely to increase further and
क्रिएटिंग मोर अपॉर्च्युनिटीज ऑफ व्हेजिटेबल ग्रोअर्स. व्हेजिटेबल्स पासून मॅक्झिमम प्रमाणावरती आपल्याला जर आपण बाय प्रोडक्ट जर बनवले, किंवा बाय प्रोडक्ट मीन्स लाईक टोमॅटो सॉस असेल, टोमॅटो चटणी असेल, किंवा केचअप असेल, जेणेकरून ज्याला मार्केटमध्ये जास्त व्हॅल्यू आहे, असे जर बाय प्रोडक्ट आपण बनवले तर आपल्याला व्हेजिटेबल ग्रोईंगसाठी काय होणार आहे, स्कोप मिळणार आहे, जेणेकरून आपण मॅक्झिमम व्हेजिटेबलचा जे इल्ड आहे ते वाढवू शकतो. त्याच्यानंतर बघा, आउट ऑफ द टोटल व्हेजिटेबल प्रोडक्शन इन द कंट्री मेजर शेअर, म्हणजे जो आपला इंडियाचा शेअर आहे टोटल 13 ते 14% वर्ल्डमध्ये व्हेजिटेबल प्रोडक्शन मध्ये, त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन कुठल्या कुठल्या व्हेजिटेबल्स आहे आणि किती आहे ते बघा. पोटॅटोचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आहे 28.9%, टोमॅटोचं आहे 11.3%, ऑनियनचं आहे 10.3%, ब्रिंजलचं आहे 8.1%, टॅपिओकाचं आहे 5.5%, कॅबेजचं आहे 5.4%, कॉलीफ्लॉवरचं आहे 4.6%, आणि ओक्राचं आहे 3.9%, आणि पीचं आहे 2.4%. हे असं टोटल मिळून फायनल जे कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या टोटल, तर ते आहे 13 ते 14% वर्ल्डच्या प्रोडक्शनमध्ये. त्याच्यानंतर बघा, इम्पॉर्टन्स ऑफ व्हेजिटेबल ॲज अ हेल्दी फूड, हे तुम्हाला मी सांगितलं, हे डिफरंट कार्बोहायड्रेट्स किती मिळतात, प्रोटीन्स किती मिळतात, फॅट्स किती मिळतात, आणि कुठल्या व्हेजिटेबल्समधून किती मिळतात. तर आपल्याला स्वीट पोटॅटो आहे, कॅरट आहे, रूट आहे, त्याच्यानंतर टॅरो व्हेजिटेबल आहे, पी आहे, ऑनियन आहे, एलिफंट फूट याम आहे, याच्यापासून आपल्याला काय भेटतं, तर कार्बोहायड्रेट्स भेटतात 400 ते 500 ग्रॅम. त्याच्यानंतर प्रोटीन कुठल्या कुठल्या व्हेजिटेबल्समधून भेटतात, तर त्याच्यामध्ये आहे पी आहे, म्हणजे वटाणा काऊ पी आहे, ब्रॉड बीन आहे, लिमा बीन आहे, फेन्युग्रिक लिव्ज आहेत, सेलरी आहे, आणि ड्रमस्टिक आहे. त्याच्यानंतर फॅट्स जे आहेत ते चिली मधून मिळतात, स्वीट पेपर ब्रिन्स गार्ड आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्ट फूड म्हणजे व्हिटॅमिन्स वगैरे जे आहे, तर व्हिटॅमिन ए जे आहे ते आपल्याला कॅरट पासून मिळतं, अमेरंथस आहे, पालक आहे, आणि स्पिनॅच आहे, याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन कोणाला तुम्ही विचारू शकता, त्याची जर डिफिशियन्सी असेल तर आपल्याला झिरो थॅलेमिया, हे जे डिसीज आहेत ते व्हिटॅमिन असतात, आणि हे व्हिटॅमिन ए जे आहे ते प्रोटेनेबल्स मधून केलं जातं. त्या व्हेजिटेबल आपल्याला आपल्या डेली डाएट मध्ये किंवा कन्झम्प्शन साठी युज करणं गरजेचं आहे. त्या कुठल्या आहेत, कॅरट, अमरांथस आहे, पालक आहे, आणि स्पिनॅच आहे. त्याच्यानंतर 5000 IU, हे जे व्हिटॅमिन आहे हे काय करतं, रेस्पायरेटरी इन्फेक्शन, ह्याची जर डिफिशियन्सी असेल तर आपल्याला रेस्पायरेटरी इन्फेक्शन होतं. याच्यासाठी आपण कुठल्या व्हेजिटेबल्स यूज करू शकतो, तर फेनिक यूज आहेत, म्हणजे मेथी आहे, ब्रोड आहे, केला, टोमॅटो आहे. त्याच्यानंतर म्हणजे व्हिटॅमिन